अजित पवारांच्या बंडाने शरद पवारांची राष्ट्रवादी दुभंगलेली आहे आणि यानंतर काका पुतण्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात सुद्धा फूट पडल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली होती। पण अजित पवारांच्या एका कृतीने पवार कुटुंब हे एकसंध असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या रिपोर्ट मधून। अर्थ खात मिळताच अजितदादा सिल्वर ओकवर, बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवारांची भेट, काकू प्रतिभा पवारांच्या तब्येतीची विचारपूस, पवार कुटुंब एकसंध असल्याचा संदेश। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली। पक्षातल्या बहुतांश आमदारांना अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडायला लावल्यानं पवार काका पुतण्यात मतभेद निर्माण झालेले आहेत। पण या सगळ्या राजकीय संघर्षातही पवार कुटुंबातील नाती कायम असल्याचं समोर आलेलं आहे। कारण शुक्रवारी रात्री खातेवाटप जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी थेट शरद पवारांचं निवासस्थान असलेलं सिल्वर ओक गाठलं। सिल्वर ओकच्या या भेटीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं। काकू प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण सिल्वर ओकवर गेल्याची माहिती अजित पवारांनी दिली। विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी फोन करून प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिल्याचंही अजित पवारांनी सांगितलं। त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं, त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे, त्याच्यामुळे मला दुपारीच जायचं होतं, ऑपरेशन झाल्या परंतु मला थोडासा विलंब लागला आणि मला काकींना भेटायचंच होतं। राजकारण राजकारणाच्या ठिकाणी शेवटी आपली वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती परंपरा आहे, आपण परिवाराला महत्व त्या ठिकाणी देत असतो। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा अजित पवारांची ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगितलंय। शेवटी राजकारण हे राजकारणापाशी कुटुंब हे कुटुंबापाशी ही भूमिका साहेबांची असेल, दादांची असेल। काकींना भेटायला जाणं हे त्यांचं कर्तव्य आहे, ते काकींना भेटायला आले, भेटले याचा आम्हाला देखील आनंद आहे। पण पवारसाहेबांपेक्षा जास्त प्रेम त्यांचं प्रतिभा काकीवरती आहे हे अनेक वेळेला आम्ही पाहिलेलं आहे। अजित पवारांच्या सिल्वर ओक भेटीदरम्यान त्यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचीही चर्चा झाली, पण यामध्ये राजकीय विषय नसल्याचं सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं आहे। अजित पवार यांच्या बंडानं राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली असली तरी तब्बल 14 दिवसानंतर अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाल्यानं पवार कुटुंबातील फूट मात्र टळल्याचं स्पष्ट झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।